नमस्कार, आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. इगतपुरी येथील नगर परिषद हद्दीतील वाघाचा झाप, मेंगा झाप, कातोरे वस्ती शिवारातील आदिवासी पाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मनसेचे पाणी दूत म्हणून ओळखले असलेले मनोज चव्हाण यांनी मार्गी लावलाय. आदिवासी बांधवांना डोंगरदऱ्यातून जीव मुठीत घेऊन गढूळ झऱ्यातील पाणी आणून पाण्याने तहान भागावी लागते. मनोज चव्हाण हे स्वतः टँकर घेऊन आदिवासी पाड्यांवर पोहोचले. पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करणार असल्याने सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र ग्राम दर्पण व तीरत्न बुद्धविहारद्वारे वाघोली येथे मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी भव्य रक्तदान व डोळे तपासणी तसेच चष्मे वाटपाचे शिबिर रविराज देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची जाण ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी देशभरामध्ये आंबेडकर जयंतीचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने आयोजित भव्य रक्तदान व डोळे तपासणी तसेच चष्मे वाटपाच्या शिबिराला गावातील सर्व नागरिक व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी रविराज देशमुख, नागेंद्र ताडे, मनोज पंडागडे, सचिन इंगळे, गोपाल राठोड, रवी चव्हाण, नितीन हरडे, गणेश चव्हाण, संतोष राऊत, वीरेंद्र ठाकूर, सचिन हरडे तसेच गावातील नागरिक व तरुण मंडळी सहकारी उपस्थित होते. जालन्यात आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दंडेलशाहीपणाचा सामना गोरगरीब शेतकऱ्यांना करावा लागलाय. गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल महापालिका स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कचरा गाडीत टाकून दिलाय. त्यामुळे गोरगरीब क्रोधित झाले असून गोरगरीब शेतकऱ्यांचा रोष स्वतःवर ओढून घेऊ नका अशी आत्महाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना घातली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती संपूर्ण देशामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मात्र धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दंडाईचा शहरामध्ये जयंती उत्सवाचा आनंद शिगेला पोहोचलेला असताना मिरवणुकीत दगडफेक झाली असल्याच्या अफवा सुरू झाल्या आणि त्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन शेवटच्या टप्प्यात असलेल्या उत्सवाला गालबोट लागलं. 4 महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण झाले असून माहिती मिळाली आहे की घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं या मुलीचे अपहरण केले आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत 4 महिन्याच्या चिमुकलीची सुटका केली. मात्र जेव्हा अल्पवयीन मुलीने त्या 4 महिन्याच्या मुलीचे अपहरण का केले याचा खुलासा केल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले. 2 महिन्यांपूर्वी मुलीच्या वडिलांनी गारमेंटमध्ये काम लावून देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि मावशीला बांगलादेशहून डोंबिवलीला आणले आणि त्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. जय मा आंबे नवदुर्गा देवी मंदिर शोभानगर अमरावती येथे चैत्र नवरात्र, गुढीपाडवा व रामनवमीच्या निमित्ताने विविध धार्मिक आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातच दिनांक 15 एप्रिल रोजी श्री दुर्गा सप्तसती करण्यात आली. यावेळी दुर्गादेवी महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोयगाव तालुक्यात दुष्काळाची झळा गडद होताना दिसते आहे. सोयगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न बिकट होतो आहे. तालुक्यातील दुर्गम भागात असलेले 300 लोकांची वस्ती असलेले सावरखेडा पांढरी या गावात अक्षरशः महिलांना 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून 200 फुटाच्या दरीमध्ये खाली उतरून हंडाभर पाण्यासाठी कसरत करावी लागते आहे. MIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे आज वैजापूर शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची सायंकाळी शहरातील लाडगाव रोडवरील मुस्तफा पार्क येथे प्रचारसभा देखील होणार आहे अशी माहिती MIM चे तालुकाध्यक्ष अखिल कुरेशी यांनी दिली. खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी यांचीही सभा होणार आहे. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकासंदर्भात आज तहसील प्रशासन व उपविभागीय कार्यालय हदगाव हिमायनगर यांच्या वतीनं जे कर्मचारी मतदान केंद्रावर काम करणार आहे त्यांच्यासाठी आज EVM मशीन चालवणे, मशीन दुरुस्त करणे, पोस्टल मतदान या विषयावर सुमन गार्डन हदगाव येथे प्रशिक्षण शिबिर आयोजन केले होते. या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार विनोद गुंडंबार व इतरही कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर बदनापूरजवळ एका ST महामंडळाच्या शिवनेरी बस दुचाकी व चारचाकीचा अपघात झाला आहे. दुपारी 2 वाजता घटना घडली आहे. हातकणंगले लोकसभा उमेदवार राजू शेट्टी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोबत एक शाळकरी मुलगी, एक कामगार यांना सोबत घेऊन आपला अर्ज दाखल केला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. MIM चे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून ते खासदार इम्तियाज जलील यांचा प्रचार करतायत. त्यांनी आज शहरातील मौलवींची एक बैठक बोलावली असून त्या बैठकीत गुप्त चर्चा करण्यात आली. या खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्याचे दिसून आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भोर तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान मतदारांशी संवाद साधला. यावेळी पानवळ या गावातील भागुबाई विठ्ठल कोंढाळकर या आजीबाईंनी भारत वाचवा असे आवाहन करत लोकशाहीच्या रक्षणाचे महत्त्व सांगितले. आपण मराठी आहोत, कष्ट करू पण भारत वाचवू असे सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना खडे बोल सुनावले. काम करून भोर तालुक्याचे नाव मोठे करा असा आशीर्वाद त्यांनी सुप्रिया सुळे यांनी दिला. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांचा प्रचार दौरा सुरू झाला आहे. ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव मतदारांना भेटीगाठी मोठ्या प्रमाणात करतायत. मतदारसंघातील शिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न आहेत. मात्र याकडे कोणी उमेदवार निवडून आल्यानंतर लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया लोकसभा उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी दिली आहे. भाजपचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा. त्यांनी 2.5 वर्ष राज्य केलं. त्यांनी या कोकणासाठी
काहीच केलं नाही, त्यामुळे विकासाचं परिवर्तन व्हावं यासाठी भाजपचा खासदार निवडून येणं आवश्यक आहे. उमेदवार निश्चित होईल. आमच्या भाजपचा कमळाचा प्रचार सुरू आहे, त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.